गेल्या 60 वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नसल्याचा नारा भाजप सरकार सध्या देत आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी 4 वर्षात भारतीय जनतेला दिलेली आश्वासने कितपत सत्यात उतरवले आहे याचं उत्तर त्यांनी द्यावं. तसेच मोदी हे प्रधानमंत्री नसून प्रचारमंत्री आहेत असा टोलाही काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी लगावलाय. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात चतुर्वेदी बोलत होत्या. भारतीय जनता पक्षाने 4 वर्षात जनतेला जी आश्वासने दिली त्यातील एकही आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नाही. भ्रष्टाचार मुक्त भारत, महिला सन्मान, शेतकरी सन्मान, रोजगार, शिक्षण, गरिबी हटाव यांसारख्या अनेक प्रश्नांवर बीजेपी सरकारने काहीच केले नाही. मध्य प्रदेशात भाजप सरकार असूनही सर्वाधिक महिलांवरील अत्याचार हे मध्य प्रदेशात होतात. तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. नुकतेच शहापूरमध्ये झालेली घटना असेल जिथे पोलीस प्रशासनावर हल्ला करण्यात आला आहे. असे असतानाही सत्तेतील सरकार काहीच करत नसल्याचा दावा चतुर्वेदी यांनी यावेळी केला आहे. कि इन 4.5 साल में जो जो देश की जनता को वादा किया, उस जनता के साथ जो विश्वासघात हुआ है, बहुत ही ज्यादा दुर्भाग्यपूर्ण है. इतनी भारी बहुमत से उनको जिम्मेदारी दी और जिम्मेदारी मिलने के बाद उस पार्टी के अध्यक्ष जब आकर कह देते हों कि ये तो सब जुमलेबाजी थी, वोट पाने का एक तरीका था. मैं मानती हूँ इस सरकार की सही नीति और नियत दर्शाता है. त्यामुळे भाजप सरकार हे केवळ प्रचाराचे सरकार असल्याचे मत चतुर्वेदी यांनी यावेळी व्यक्त केले.